वेलकम टू द सपना सपनांग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता सातवीचा जो चौथा झाडा आहे कोण व कोणांच्या जोड याच्यातील सर्वसंचे वीज सोडवणार आहोत याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसंचे एकोणीस सोडवलेला आहे आणि आता आपण वीज सोडवणार आहोत तर वीस जो सरावसंच आहे ना तो ज्या संकल्पनेवरती आधारित आहे ती संकल्पना आधी समजून घ्या कारण सरावसंच खूप छोटा आहे पण पन संकल्पना समजली तर गणितच अगदी सोपी आहेत तर त्याच्या आधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा म्हणजे मी जे येता सातवीचे किंवा अजूनही येत्यांचे दहावीपर्यंत आपण सर्व येत्यांचे व्हिडिओ बनवते ते व्हिडिओ तुम्हाला वेळेत पाहता येतील ते, आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आता इथे बघा इथे रेषा एम आहे आणि त्याला क्रॉस जाणारी एक रेषा एल आहे आता या दोन रेषा एकमेकांना छेदल्यामुळे इथे चार कोण बनतात ए बी सी आणि डी ओके तर इथे नियम काय आहे बघा जे रेषेजोडीतले कोण आहेत ना ते पूरक कोण असतात हे आहे आपल्याला कारण जोडीतल्या कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते हे आपण सर्वसंच एकोणीस मध्ये समजून घेतलेले म्हणजे कोण ए आणि बी या दोघांच्या मापांची बेरीज किती आहे मापं माहित नाहीत आपल्याला पण मापांची बेरीज किती असणार आहे एकशे ऐंशी कारण ह्या रेषा एम वरती ते बनलेले कोण आहेत तसंच रेषा एल वरती कोण बनलेले जे ब बी आणि सी बघा या बी आणि सीच्या मापांची बेरीज किती असणार आहे ती पण एकशे ऐंशी अंश असणार आहे तसंच डीच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते एडीच्या पण एकशे ऐंशी पण इथे आपण दोन कौरांचा संदर्भ लक्षात घेऊ म्हणजे ए बी आणि बी सी तर ए बीची बेरीज एकशे ऐंशी आणि बी सीची बेरीज एकशे ऐंशी मी इथे बघा विधान लिहिलं विधान एक काय आपलं ए अधिक बी बरोबर एकशे ऐंशी आणि बी अधिक सी बरोबर एकशे ऐंशी मग जर आता या दोघांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी आहे तर आपण असं म्हणू शकतो का की ए बीचं माप बरोबर सीचं माप म्हणजे बीच्या मापांची बेरीज बरोबर सीच्या मापांची बेरीज आहे की नाही कारण उज्या बाजूला दोन्हीकडे दो एकशे ऐंशी एकशे ऐंशी होतं म्हणून हे बरोबर आहे मग ए अधिक बी बरोबर बी अधिक सी मग इथे बी दोन्हीकडे कॉमन आहे की नाही जर हा इथला बेरजेतला बी जर पलीकडे गेला तर वजा बाकी होणार म्हणजे बी मधून बी वजा होणार म्हणजे बी वी कट झालं एकमेकांना मग उरलं काय उर तर ए बरोबर सी आल्या लक्षात याचाच अर्थ जेव्हा विरुद्ध कोण असतात ना एकमेकांचे त्याचं माप हे समान असतं म्हणजे कोण च माप हे कोण सी च्या मापा एवढंच असणार आणि कोण च माप हे कोण च्या मापा एवढंच असणार आपण हे सिद्ध करू शकतो कधी ओके एवढे लक्षात आलं या संकल्पनेवरती आधारित आपला हा सरावसंच वीस आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजवून दे आता सराव संच एक मधलं आपण संच वीस मधलं पहिलं गणित बघू आता आता इथे पहिलं गणित बाग आहे रेषा एसी व रेषा बी डी परस्परांना पी या बिंदू छेदतात इथे बघा ही डी रेषा आहे आणि ही एसी रेषा आहे परस्परांना पी बिंदू मध्ये छेदतात इथे दिसतंय पी बिंदू ओके माप मापकोन एपीडी बरोबर सत्तेचाळीस अंश तर माप मापकोन एपीबी मापकोन बीपीसी आणि मापकोन सीपीडी यांची मापे लिहा आता आपल्या या बाकी तीनही कोणाची आहेत लिहायची तर लक्षात आलं की एपीडीचं माप जर सत्तेचाळीस आहे तर बीपीसीचं पण सत्तेचाळीस आहे ओके आणि एपीडी आणि हा बी म्हणजे हा आणि हा कोण हे पूरक कोण आहेत ना एकमेकांना त्यामुळे याचं जर सत्तेचाळीस आहे तर याचं एकशे ऐंशी वचा सत्तेचाळीस असणार आहे चला सोडूया आपण मी आपली आकृती अशी अशी काढून घेतली आणि इथं लिहिलं मापकोन एपीडी बरोबर मापकोन एपीबी कारण हे मापकोन एपीडी अधिक मापकोन एपीबी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण हे रेषीय कोण आहेत बघा एपीडी आणि एपीबी या दोघांची बेरीज किती होणार तर एकशे ऐंशी होणार आहे ओके मग सत्तेचाळीस अधिक माप कोण एपीबी बरोबर एकशे ऐंशी मग सत्तेचाळीस इथे बेरेज येते पलीकडे गेल्या वजाबाकी झाली मग एकशे ऐंशी वजा सत्तेचाळीस बरोबर एकशे तेत्तीस अंश म्हणजे एपीबीचं माप किती आलं एकशे तेत्तीस अंश आलं कळ हा एकशे तेत्तीस अंशाचा कोण आपल्याला इथे मिळाला आता मला सांगा जर माप कोण एपीडी बरोबर माप कोण बीपीसी कारण विरुद्ध कोण आहेत ना बघा एपीडी आणि बीपीसी हे विरुद्ध कोण आहेत विरुद्ध कोणाच्या मापांची बिरिजी समान असते म्हणून कोण बीपीसी बरोबर किती एपीडीचे माप टाका सत्तेचाळीस अंश ओके आणि कोण डीपीसी बरोबर कोण एपीबी आता एपीबी आणि डीपीसी हे बरोबर आहेत एकमेकांना कारण ते पण विरुद्ध कोण आहेत मग इथे लिहायचं कोण डीपीसी बरोबर एकशे तेहतीस अंश हो, कारण एकाचं एकशे तेहतीस आहे दुसऱ्याचं पण विरुद्ध कोणाचं एकशे तेहतीस अंश असणार आहे चला दुसरं गणित बघू आता आपण रेशा रेशा आता इथे बघा रेषा पीक्यू व रेषा आर एस परस्परांना एम बिंदू छेदतात माप कोण आर बरोबर एक्स अंश कोण एस कोण एम क्यू व कोण एस क्यू एम आर यांची मापे लिहा हा पण सेम तसाच प्रश्न आहे आता रेषा क्यू आहे आणि रेषा एस आर आहे किंवा आर एस आहे ओके आणि दोघं एम बिंदू छेदतात तर याच्यामुळे जे तयार होणारे कोण आहे त्या सगळ्या कोणाची माप काढायची एकाचं माप एक अंश दिलेलं आहे ओके आता इथे गणितात म्हणजे आपल्याला अंश कळणार नाही तर एक्स असल्यामुळे आपल्याला अशी शाब्द अक्षरारूपात आपल्याला माप लिहावी लागणार ओके चला सोडूया आता आपण गणित मी आकृती काढून घेतली अशी जशी आता इथे बघा माप कोण पीएमआर अधिक माप कोण पीएमएस बरोबर एकशे ऐंशी अंश कारण हे रेशिये कोण आहेत आलं का लक्षात पीएमआर आणि पीएमएस एकशे ऐंशी अंश मग एकाचं जर माप आपलं एक्स अंश माहीत आहे मग माप कोण पीएमएस अधिक म्हणजे एक्स अंश अधिक, अधिक, अधिक माप कोण पीएमएस बरोबर एकशे ऐंशी मग पीएमएसचं माप किती तर एकशे ऐंशी वजा एक अंश ओके एक्स अंश आपल्याला माहित नाही त्यामुळे वजाबाकी होणार नाही आणि हे उत्तर तिथेच थांबणार ओके आता पुढचं बघा मापकोन पीएमआर बरोबर माप कोण एस एम क्यू क्यू कारण हे विरुद्ध कोण आहेत त्यामुळे जर एकाचं माप एक अंश आहे तर एस एम क्यूचं माप पण एक अंश असणार आहे आणि इथं बघा माप कोण आर एम क्यू बरोबर माप कोण एम एस कारण विरुद्ध कोण आहेत अजून एक विरुद्ध कोणाची जोडी असते दोन रेषा त्या मग मापकोन क्यू बरोबर किती येणार आहे तर एकशे ऐंशी वजा एक्स अंश ओके okay. मग हे जे आपलं माप आपल्याला सापडलं होतं आधी ते पीएमएसचं तेच माप पीएम क्यूचं पण आहे ओके okay. आपलं जे सोडून झालेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि सपना झोन स्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन कर द्यावा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला वेळेमध्ये ते व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद आणि जर काही तुम्हाला संकल्पना समजली नसेल काही अडचण असेल मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या त्या अडचणीसाठी एखादा नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला प्रोव्हाइड करेन थँक्यू